सोलापूरच्या मागील दोन्ही भाजप खासदारांनी विकास कामे केली नाहीत. भाजपमुळे सोलापूर 25 वर्षे मागे गेले आहे. तसेच सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार, अशी भूमिका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पवार, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलबार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर कटमल, राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, यू एन बेरिया, अमर पाटील, उत्तम प्रकाश खंदारे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते. निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही. खूप विश्वासाने, खूप अपेक्षेने, मोठ्या मनाने, प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं. पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले. सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा, निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून 2019 दुसरा उमेदवार द्यावा लागला. परत जनतेने मोठ्या मनाने, खरं तर 2014 जे खोटं सांगितलेलं की 15 लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं, पण 2019 15 लाख जमा झाले नाही. अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही, तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मतं घेण्यासाठी खोटं सांगून 2019 सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला, दुसरा उमेदवार निवडला आणि आज 2024 त्या उमेदवाराने काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली, अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला. ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात, कारण का त्यांनी काही काम केलं नाही. एकदा पण लोकसभा 6 तालुके मतदान करतात, एवढी मोठी लोकसभा काही छोटी गोष्ट नाही आहे. लोकसभा उमेदवार निवडून आणणं, लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाही आहे. सत्ता तुमची असताना, सगळं तुम्ही असताना, तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असता, पण तुम्ही काहीच केलं नाही, फक्त लोकांचा वापर केला, सत्तेत आला, सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला 20 वर्ष मागे जावं लागलं. हे सोलापूरकर माफ करणार नाही. आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त 8 दिवस येतो, लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं. म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का? तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार? लोक अजून किती त्रास सहन करणार? आणि तुम्हाला खरंच वाटतं की एकांचा चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार? 2 चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला, पण लोक मला नाही मात्र माफ करते. मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी पाडोपाडी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतो? कारण का ते तुमच्या समोर बोलतात, खोटं बोलतात, रेखून बोलतात, पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल, कामगारांच्या मनात असेल, युवकांच्या मनात असेल, महिलांच्या मनात असेल, तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही ना का? बीजेपी तो दाखवायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं, आज तोच शेतकरी, अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे. मग GST माध्यमातून असेल, आज ठिकठिकाणी पाणी नाही आहे, त्यात GST राक्षस आहे, त्यात महागाई वाढली, पीक विमा मिळत नाही असून गावोगावी दुधाला दर नाहीये, कांद्याची निर्यात बंद झाली. जो शेतकरी अन्नदाता आहे, जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर पाय देता तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का? ज्या युवकांना तुम्ही आश्वासन दिलेलं की 2 कोटी
नोकरी देणारा तुम्ही वर्षाला. आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला नोकरी नाहीये. उलट जो शासकीय नोकरीत होता त्याची पण नोकरी गेली, कारण काही सगळेजण खाजगीकरणाकडे वळतात. खाजगीकरण करून त्यांचं आरक्षण संपवण्याचा कट कारस्थान आज आपल्याला दिसतात. आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात, आमचे माईक बंद केले जातात, SIT इन्क्वायरी लागली जाते, ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत. सोलापुराची विमानसेवा परवाच काराजी साहेबांनी देखील, ते कधी असे शब्द वापरत नाही पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले, चिमणी पाड्याचं नाटक केलं. एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं. मी चॅलेंज दिलेलं 7 महिने 6 महिने ते चिमणी पाडणार, विमानसेवा सुरू करू शकणार. आज 7 महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी. आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, जेव्हा शिंदेसाहेब खासदार होते, तेव्हा विमानसेवा सोलापुरात सुरू होती. तेव्हाच NTPC आणलेला, तेव्हाच उजनीची पाईपलाईन आणलेली, तेव्हाच दुहेरी पाईपलाईनचं काम झालं. 10 वर्ष त्यांनी काही केलं. आणि तुम्ही तसं गणित, आम्ही ते पूर्ण गणित तुमच्या समोर ठेवत पण नाही, पण तसं भाजपचे खासदार सोलापुरात 25 वर्ष होते आणि काँग्रेसचे 10. तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेसची 15. ही काँग्रेसच्या 15 वर्षात झाली, भाजपच्या 25 वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही.